ज्या कलाकारांनी जे चित्र चितारलं असेल त्यांचं मला काय अपमान नाही करायचं कारण घाई गडबडीमध्ये काहीतरी रंगवून ठेवायचं आणि हे तुझे वडील चोरता चोरता मला एवढंच सांगायचं की स्वतःचे वडील लक्षात ठेवायचे त्यांचे ते विसरायचे तुम्ही आणि काल सांगता शरद पवार खूप गोड माणूस आहे मी फोनवरून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो मग मी काय घेत होतो आज तिकडे विधानभवनात तैलचित्राचं अनावरण होतंय मला दुपारी विचारत्या तैलचित्राबद्दल काय म्हटलं मी बघितलेलं नाही ज्या कलाकारांनी जे चित्र चितारलं असेल त्यांचं मला काय अपमान नाही करायचं पण त्यांना व्यवस्थित वेळ दिला गेला आहे का हे त्यांना विचारणं गरजेचं आहे कारण घाई गडबडीमध्ये काहीतरी रंगून ठेवायचं आणि हे तुझे वडील अजिबात नाही संजय तुम्ही जे बोललात ना की वडील चोरणारी अवलात मी बोललो होतो दसऱ्या मेळाव्यामध्ये चोरता चोरता मला एवढंच सांगायचं की स्वतःचे वडील लक्षात ठेवायचे त्यांचे ते विसरायचे तुम्ही वडील कोण काय माहिती कारण इकडे शिवसेना प्रमुखांचे विचार तिकडे मोदी का आदमी तिकडे काल म्हणाले शरद पवार गोड माणूस नक्की कोणाचे फोटो लावणार तुम्ही आणि कोणाचं तुम्ही हे करणार बरं आपली आघाडी महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकार का पाडलं तर ना हिंदुत्व सोडलं आणि हे शरद पवारांच्या आहारी गेले आणि काल सांगतात शरद पवार खूप गोड माणूस आहे मी फोनवरून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो मग मी काय घेत होतो ही अशी माणसं आहेत सगळी तुमचं कृती चांगली असेल बाळासाहेबांचं तैलचित्र लावताय आनंद आहे अभिमान आहे पण त्यामागचा हेतू तु तुमचा वाईट आहे तो हेतू वाईट आहे आणि जसं नेताजींच्या मुलीनी सांगितलं त्या जर्मनीत राहतात मी काल काल परवाकडेच पेपरमध्ये वाचलं की जय नेताजींची जयंती साज जयंती म्हणजे शताब्दी जन्मशताब्दी साजरी करतायत त्यांनी सांगितलं शताब्दी जरूर साजरी करा पण आधी त्यांची विचारसरणी तुम्हाला आहेत का परवडते का कारण ते डाव्या विचारसरणीचे होते संघ उजव्या विचारसरणीचे आहे जाणार कुठे तुम्ही म्हणजे हा त्यांनी त्या त्या बोललेल्या आहेत की सरळ सरळ वारसा हडपण्याचा हा डाव आहे मग हेच चाललंय सगळीकडे कारण स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठे काही सहभाग नाही कुठल्याही लढ्यामध्ये सहभाग नाही आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ना ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये जेव्हा इकडे दंगल झाली त्याच्यामध्ये सुद्धा शेपटी आतमध्ये गेल्या होत्या आदर्श म्हणून दाखवायचे काय मग सरदार पटेल आपले ज्यांनी आर एस बंदी टाकली होती बाबासाहेब आमचेच छत्रपती शिवाजी महाराज आमचेच बाळासाहेब पण आमचेच पण या निमित्ताने एक लक्षात घ्या की कि कोणी किती मोदी असले तरीही महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांखेरीच मत मिळू शकत नाही हे तुम्ही मान्य केलेले आहात